अरे हे काय राम्या, ऐन हंगामात इतकंच उत्पादन झालं होय? काय झालं या काही कळत नाही. मागल्या वर्षी चांगले होते की उत्पादन, रासायनिक खत देखील वापरले तरी अवस्था आहे बघा. अरे रासायनिक खताच्या अतिवापरानं जमिनीचा दर्जा खालवला, मग कसं येणार सोन्यासारखं पीक? अरे गड्या एक लक्षात ठेव, सर्व पिकांसाठी जुनं ते सोनं, म्हणजे 15 वर्षापासूनची परंपरा असलेली विश्वास ब्रँडची एक्सपोर्ट क्वालिटी उत्पादने. पण नेमकी कुठली? मासळी, लिबोळी, करंजी, नीम ऑर्गॅनिक नीम तेल सारखी उत्पादने आहेत गड्या. 15 वर्षापासून अविरत बळीराजाच्या सेवेत 100% उत्पादनाची हमी, खर्च कमीत कमी, शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचे तज्ञांकडून मार्गदर्शन, विश्वास नावच पुरेसं. अशोक ऍग्रो फर्ट पोखर्णी, संपर्क 77 55 99 76 77. क्षारपड जमिनीत पेरूची शेती केली यशस्वी. पलूस तालुक्यातील नागठाणे मधील निलेश साळुंखे या युवा शेतकऱ्याचा प्रयोग. पलूस तालुक्यातील नागठाणे मधील निलेश साळुंखे या तरुण शेतकऱ्याने क्षारपड आणि काही वर्षांपासून पडीक असलेल्या शेतात पेरूची शेती करत ती यशस्वी करून दाखवली आहे. VNR या परदेशी जात असलेल्या पेरूची लागवण केली असून या झाडांना पेरू देखील मोठे लागले असल्याने शारपट जमिनीत पेरूच्या शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवलाय. निलेशने आपल्या वडिलोपार्जित पण क्षारपट असलेल्या एक एकरावर आधी ऊस लावून बघितला, पण क्षारपट जमीन असल्याने अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. परिणामी त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. सदरचे क्षेत्र पडी तरी कसे ठेवायचे आणि तोटा होणार नाही असे कोणते पीक घ्यायचे असा प्रश्न त्याच्या समोर होता. निलेशने क्षारपट जमिनीत पेरूची शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. रायपूरहून VNR जातीची 170 रुपयाला एक झाड असे एक एकरासाठी 600 झाडे आणली. क्षारपट जमीन असल्याने पेरू लावताना विशेष खबरदारी घेतली गेली. अधिक क्षारपट जमिनीत पेरूची झाडे लावताना 2 फूट उंचीचा बेट तयार केला, यामुळे पाण्याचा निचरा होऊन क्षार निघून जातील या दृष्टीने बेड तयार करून मग झाडे लावली. बेड मध्ये 2 झाडाच्या मध्ये पाल्याचा वापर जास्त केला, यामुळे मातीत गांडूळ तयार झाले. माती भुसभुशीत होत गेली आणि झाडाची वाढ चांगली झाली. आता 20 महिन्यात 1 एकरातील पेरूच्या झाडांना फळ आले असून झाडाला 500 ग्राम पासून 700 ग्राम पर्यंत वजनाचा एक पेरू लागला आहे. क्षारपट जमिनीत देखील योग्य नियोजन केल्याने निलेशने पहिल्याच वर्षी शेतातून 9 टनांचे उत्पादन निघण्याचा अंदाज आहे. आरोग्याच्या दृष्टीने पेरूला मोठे महत्व असल्याने पेरूला मागणी आणि मार्केटिंग ही चांगली आहे. लॉकडाऊन मध्ये पेरूला 45 ते 50 रुपये किलोला दर होता. लॉकडाऊन संपल्यावर 80 रुपयांपर्यंत दर जाईल, त्यामुळे कमीत कमी 9 टनातून 5 लाख रुपये मिळण्याचा अंदाज निलेशनं व्यक्त केलाय. माझे नाव निलेश लाला सुसळंके पाटील. सांगली जिल्ह्यातील नागठाणे गावामध्ये आमची शेती होती, वल्लारजीत शेती आहे, शारपट होती शेती. मग आम्ही शारपटला प्रयोग, नदीकाठचा भाग आहे आमचा, शारपटला एकदा ऊस केलता, 265 ऊस केलेला. तो किती काय कष्ट केलं, त्याच्यात काय केलं तरी 60 टनाच्या पुढे काही निघाला नाही एक एकरमध्ये 40 गुंठ्यात. मग आम्ही काय करायचं हा प्रयोग म्हणजे बघत असताना साईडच्या आजूबाजूला जरा पेरूच्या बागा बघितल्या. त्या बागा बघितल्यानंतर असं लक्षात आलं की पेरूचं झाड हे शारपट जमिनीतसुद्धा चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. म्हणून आम्ही रायपूरला गेलो खास बघण्यासाठी. रायपूरला गेल्यानंतर तिथली शेती बघितली. शेती बघितल्यानंतर तिथं रोपं बुकच करून आलो. तिथून 170 रुपयाला आम्हाला इथं पोच झाले रोप त्या वर्षी 2019ला. मग त्यानंतर आता आम्ही 20 महिन्यानंतर छाटणी घेतल्या पेरूची. आता हा आमचा प्रयोग केलेला यशस्वी झाला आहे. आम्हाला आता ह्यात सक्सेस मिळालं आहे पूर्ण. सरासरी साईज आमची 400, 500, 600, 700 ग्रॅम पत्र आहे. 500 ग्रॅमच्या पुढंच, आत काही नाही, 700 ग्रॅम आणि पूर्ण शारपट जमीन आहे. आजूबाजूला काही पिकत नाही.
त्या तिथं आमची एक एकर क्षेत्रात आम्ही पेरू लागवड केली आहे. पेरू लागवड पूर्णपणे यशस्वी आहे शारपड जमिनीला. तरी शेतकऱ्यांनी त्या त्या शेतीकडे वळणं गरजेचं आहे. आत्ता ज्यांची शेती खराब आहे, पाण्याचा निचरा होत नाही, अशा शेतीत पेरू लागवड यशस्वी होऊ शकते. आता आमची पेरू लागवड ही 10x6 अंतरावर आहे, 7 अंतरावर आहे, 10x7. आता आम्ही नंतर एक 2 एकर वाढवले, ती 10x6 अंतरावर केले आणि एकरामध्ये 600 रोपं बसवलीत आम्ही. आणि आता आमचं उत्पादन एक 9 टनापर्यंत निघेल एकरी, एवढं उत्पादन आहे. आणि मूळ म्हणजे ही शारपड जमीन आहे, तण सकट कधी उगवत नव्हतं. अशा जमिनीत पेरूची बाग उग म्हणजे चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेली आहे. आत्ताच लॉकडाऊन असतानासुद्धा 50 रुपये दर आहे पेरूला किलोला. आता लॉकडाऊन निघल्यानंतर 85 तर जाणारच हा रेट त्याचा. आणि आपण स्वतः बिझनेस म्हणून जर हे प्रयोग केला तर तुम्ही 150 रुपये विकू शकताय पेरू किलो. एका एकरामध्ये मिनिमम 5 लाखाचं उत्पादन होईल. म्हणजे नाव सकट बोला. लालासू बांधा साळुंके पाटील, राहणार नागठाणे, जिल्हा सांगली. मी ह्या शेतीत पहिल्यापासून शेतीत काहीच येत नव्हतं. पहिल्यांदा पर्याय सगळं संपूर्ण बन बाबळांचं होतं. ते आता शेतीला काय करायचं म्हणून याला पर्याय म्हणून आम्ही शेती सगळं बाबळी बिबळी काढून आम्ही पहिल्यांदा ऊस केला. 2-3 वर्ष ऊस केला. ऊसाचं उत्पादन काही सुद्धा येईना, सगळी स्वतःची लिफ्ट असून सुद्धा याचा काय उपयोग होईना. नंतर पुन्हा मग लक्षात आलं की बाबा आता ह्याच्यात जमीन सुट्टी म्हणजे सर्वसाधारण लांब पीक घेणार या शारपटमध्ये येतं. म्हणजे जास्त लांब जवळजवळ कुठलंही पीक ह्याच्यात येऊ शकत नाही शारपट जमिनीत. हे विषय असा आहे की जेवढं लांब त्या लांबला बेड केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचं शहर आहे ना खाली उतरायचं चालू होतं. टिबकनं पूर्णपैकी शहर खाली उतरल्यानंतर ऑटोमॅटिक तुमची जमीन चांगली व्हायला सुरुवात होती. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगायचं मत आहे माझं की तुम्ही जेवढी पडाक जमीन आहे तुम्ही हाताखाली आणा आणि अनेक प्रयोग करा. फक्त लांब शेती कुठलंही पीक उत्पादन घेताना लांब असावं. त्या लांब झाडामुळं काय होतं ती शेती तेवढीच जागा चांगली तयार होती. आणि जवळ पिकानं म्हणजे तुम्ही ऊस बाकी कुठलंही घेतलं तरी जवळ पिकाचं कुठलंही पीक करण्यात काय अर्थ नाही शारपटमध्ये. इथून शारपट जमीन ही उपयोगात आली पाहिजे महाराष्ट्राची.